हेलो फ्रेंड्स, आपण मागच्या क्लासमध्ये जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हे टॉपिक बघितलं होतं. तर याला रिवाइज करूया थोडं. पहिला प्रॉपर्टी होती अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे जो अँगल राहतो त्याला आपल्याला हाफ डिवाइड मध्ये अँगल करायचा असतो. समजा हा एक अँगल आहे, अँगल आहे, याला आपल्याला बायसेक्ट करायचं. बायसेक्ट करत असताना समजा अँगल आहे, याला आपल्याला बायसेक्ट करायचं. तर हा समजा एक पॉईंट आहे बी, जोड़ा दुसरी प्रॉपर्टी होती परपेंडिकुलर बायसेक्टर. परपेंडिकुलर बायसेक्टर म्हणजे एक लाइन ड्रॉ केली होती, एक 4 सेंटीमीटरची लाइन ड्रॉ केली होती. याला आपण पॉइंट नाव ए देतो, याला पॉइंट बी देतो. 4 सेंटीमीटर असलं त्याला आपल्याला बायसेक्ट करत असताना त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. म्हणजे समजा हे 4 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर आहे तर त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. 2 सेंटीमीटर चौक घेऊन एक चौक इथं मारायचा या पॉइंट वरून, आणि दुसरा चौक याच पॉइंट वरून खाली मारायचा. नंतर हा बी पॉइंट वरून एक चौक इथं मारायचा आणि नंतर सेम खाली मारायचा. नंतर या पॉइंटला जोडायचा. हा झाला एक दुसरी प्रॉपर्टी झाली. नंतर तिसरी प्रॉपर्टी होती, आपली तिसरी प्रॉपर्टी होती अँगलला आपल्याला अँगल एक ट्रायंगल होतं, त्या ट्रायंगलला बायसेक्ट करत होतं. एक ट्रायंगल ट्रायंगल होतं, त्या ट्रायंगल आपण बायसेक्ट करत होतो. हा ट्रायंगल झाला.
सेम सेम आता ए टू सी या पॉइंटला पण कट करायचा समजा ही 5 सेंटीमीटर असेल तर याचं डिवाइड करायचं आणि चौक 2.5 सेंटीमीटरचं घ्यायचं हे चौक इथं मारायचं दुसरा जर इथं मारायचं आणि सी पॉइंटवर एक चौक इथं मारायचा दुसरा जर इथं मारायचा नंतर या पॉइंटला जोडायचं नंतर पॉइंट राहिला बी टू सी बी टू सी राहिला त्याला पण तसंच करायचं हे 6 सेंटीमीटर राहिलं 6 सेंटीमीटर असलं तर याचं पण डिवाइड करायचं स्केल वरून 3 सेंटीमीटर घ्यायचं 3 सेंटीमीटर चौक घ्यायचं एक बी वर पॉइंट हा एक चौक मारायचा आणि बी पॉइंट वरून हा एक नंतर सी पॉइंट वरून एक चौक इथं मारायचा सी पॉइंट वरून एक चौक इथं मारायचा नंतर याला जोडायचं चार गुण पटे तुम्हारा समझते नर प्रैक्टिस सेट वन पहा प्रॉपर्ट हा चार प्रॉपर्टी वरुण प्रैक्टिस सेट वन समझा चार प्रॉपर्टी वरुण अपना प्रैक्टिस सेट वन पहा पहला प्रॉपर्टी है पहला पहला क्वेश्चन है ड्रॉ द लाइन सेगमेंट ऑफ द लेंथ गिवन बिलो ड्रॉ द एंड परपेंडिकुलर बायसेक्टर पहला क्वेश्चन है ड्रॉ द लाइन सेगमेंट ऑफ द लेग गिवन बिलो एंड ड्रॉ द परपेंडिकुलर बायसेक्टर परपेंडिकुलर बायसेक्टर आपकी जी दूसरी प्रॉपर्टी होती ती दूसरी प्रॉपर्टी होती त्याच प्रॉपर्टीचा अवलंब करून आपल्याला काढायचं पहिला त्याच्यामधला क्वेश्चन है 5.3 सेंटीमीटर एक लाइन है ये 5.3 सेंटीमीटर लाइन सेगमेंट नंतर याला 5.3 सेंटीमीटर असल्यामुळे त्याला हाफ हाफ घ्यायचा आहे 5.3 सेंटीमीटरचा हाफ एक चौक घ्यायचा स्केल वरून आणि एक चौक या पद्धतीने मारायचा आणि दुसरा या पद्धतीने मारायचा बी पॉइंट वरून तसंच एक चौक येतो असा मारायचा आणि एक चौक असा मारायचा नंतर याला जोडायचा हा झाला तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि दुसरा प्रॉब्लेम आहे 6.7 सेंटीमीटर याला पण तसंच करायचं एक लाईन ड्रॉ करायची आहे 6.7 सेंटीमीटर याला लाईन सेगमेंट ए आणि बी याला पण तसंच करायचं याला डिवाइड करून याला याचा हाफ घ्यायचा आणि स्केल वरून त्याचा माप घेऊन एक चौक असं मारायचं दुसरं चौक या पद्धतीने मारायचं बी पॉइंट म्हणून बी पॉइंट म्हणून इथं तसं आणि नंतर याला जोडायचं हा झाला तुमचा अँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि तिसरा पण तसंच आहे तिसरा तुम्ही करू शकता नंतर दुसरा क्वेश्चन आहे दुसरा क्वेश्चन है ड्रॉ द एंगल बायसेक्टर ड्रॉ द एंगल बायसेक्टर
इवन दिले तर आपल्याला एंगल बायसेक्टर करायचा आहे. एक एंगल दिला आहे त्या एंगल वरून मला त्या एंगलचा एंगल बायसेक्ट करायचा आहे. समजा पहिला प्रॉब्लेम आहे 105 डिग्री. हा जर हा एवढा अँगल आहे, हा अँगल म्हणजे हा समजा 90 डिग्रीचा अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. त्याला आपण मराठी भाषेत काटकोन विषमकोन हे म्हणू शकतो. तर समजा आपल्याला 105 डिग्रीचा एक अँगल घ्यायचा. अँगल म्हणजे तो अँगल काढायचा असेल तुमच्या जवळ तो येतो आपल्याला हिंदी मध्ये तो चांदा म्हणून जो कोण राहतो या पद्धतीचा एक कोण राहतो. समजा हा 90 डिग्री झाला, याच्यावर एक असं राहतो तो 100 डिग्री, नंतर 100 थोड्या समोर 105 डिग्री हे राहतं. तर आपल्याला जे त्याला एक अँगल घ्यायचा हा झाला 105 डिग्री. तर याचा आपल्याला अँगल बायसेक्टर करायचा. अँगल बायसेक्टर असताना जी आपली पहिली प्रॉपर्टी होती त्याच पद्धतीनं आपल्याला अँगल बायसेक्टर करायचा. याला नाव ए देऊ, याला बी, याला सी. तर अँगल बायसेक्टर असताना जी पहिली प्रॉपर्टी होती त्या पहिली प्रॉपर्टीनुसार त्याचा अवलंब करायचा. नंतर सेम डिस्टन्स दुसरं तर इथून मारायचं आणि सेम डिस्टन्स वरून या पॉईंटमध्ये एक चौक उत्तम आला तुम्ही दुसरं तर त्या पद्धतीने मारायचं आणि नंतर याला जोडायचं. हा झाला तुमचा अँगल बायसेक्टर. याच्यानुसार या दोन प्रॉब्लेम आहेत, एक तर आपण घेऊ, नंतर तुम्ही तिसरा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही करू शकता, नाही समजलं तर तुम्ही विचारू शकता. जो दुसरा प्रॉब्लेम आहे, दुसरा प्रॉब्लेमचा अँगल आहे 55 डिग्री. 55 डिग्री म्हणजे जो ऍप्टूस अँगल झाला, हा 55 डिग्री ऍप्टूस अँगल. आणि त्याला आपण अँगल बायसेक्ट करायचा. अँगल बायसेक्ट करायचा या पॉइंटला ए नाव दिलं, या पॉइंटला बी आणि या पॉइंटला सी. याला पण तसंच करायचं. बी पॉइंट वरून एक चौक इथं मारायचा, दुसरं तर इथं मारायचा. सेम डिस्टन्स वरून या पॉइंट वरून एक चौक इथं मारायचा आणि दुसरं तर इथं मारायचा. नंतर याला तोडायचा. हा झाला तुमचा अँगल बायसेक्टर. तर तुम्हाला हे दोन प्रॉब्लेम समजले असत तर तुम्ही तिसरा प्रॉब्लेम करू शकता आणि जे शेवटचे 3 क्वेश्चन आहेत ते नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.